आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने चर्चा केलेली आहे. आमचे आणखीन काही मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी आम्हाला चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांचा आज संध्याकाळपर्यंत आम्ही संपर्क करणार आहोत आणि त्यांचा सल्ला आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महाविकास आघाडीतले घटक पक्ष इतर जे आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत करून उद्या आम्ही आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठांशी चर्चा करून उद्या आमचा निर्णय शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे सर्व घटक पक्ष हे आम्ही एकत्रित मिळून उद्या आम्ही आमचा निर्णय घोषित करू. तुम्ही वाटप करून टाकलं काय? आपल्याला भूमिका आमची स्पष्ट आहे की ह्या निवडणुका ज्या आहेत हे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू आणि एकजुटीने लढू आणि महाविकास आघाडी म्हणून ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे. उद्या आम्ही कोण कुठून लढेल त्याच्याबद्दलच जाहीर करू. मला असं नाही वाटत की तुम्ही एकनाथ शिंदेचं एक कुठला तरी पक्ष निर्माण झालेला आहे. त्यांना काहीच भेटलं नाही, त्यांच्याबद्दल कधीच विचारत नाही तुम्ही. भाजप आणि ज्या पद्धतीनं ईडीचं सरकार महाराष्ट्रात झालं ते ईडीच्या सरकारमध्ये ई कुठं गेला हाही प्रश्न कधी विचारला पाहिजे. तुम्हाला आमचीच फार काळजी आहे. महाविकास आघाडी एकत्रित आहेत, एकत्रित ही लढेल आणि लढून या दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. मूळ प्रश्न आहे की महाविकास आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांना आम्ही विश्वासात घेतो. आमच्या महाविकास आघाडीत आम्ही गेले अनेक वर्ष ही प्रथा चालू ठेवलेली आहे. त्यामुळंच काल ज्या विधान परिषदेचे निर्णय घोषित करण्यात आले, निकाल लागले, त्यात महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी प्रयत्न करून यात महाराष्ट्रात निर्विवाद महाराष्ट्रातली शिक्षक आणि पदवीधर या सुशिक्षित असणाऱ्या घटकात देखील महाविकास आघाडीची भूमिका आज मान्य झालेली आहे आणि फार मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रातलं चित्र काय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन दोन्ही जागांचा देखील निर्णय व्यवस्थितपणाने उद्यापर्यंत घोषित करू. सर्वाधिक शिक्षण संस्था काँग्रेस राष्ट्रवादी तिथे याचा पराभव होणार, पाटलांचा पराभव होणार असं असताना शेकापबरोबर तुम्ही आता बोलणी कशी काढणार? एका पक्षाच्या बाळाराम पाटलांचं काम आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं केलं. पण इथं जे विजयी झाले आहेत उमेदवार ते विजयी कसे झाले आहेत याचा थोडासा अभ्यास आपण जर केला तर धनशक्तीचा किती प्रभाव असू शकतो याचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आला. मला वाटतं की बाळाराम पाटलांची आपण जर मुलाखत घेतली तर याच्यावर ते अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देऊ शकतो. एक गोष्ट पाहायला मिळाली की जी नाशिकची निवडणूक झाली त्यामध्ये तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली असं खुद अजित पवार यांनी मान्य केलं. त्याच्यानंतर मात्र नाना पटोले फार अग्रेसिव्ह झाले. मला की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा काँग्रेसची भूमिका आणि उमेदवार असताना तुम्ही असं का करता? नाही, असं आहे की महाविकास आघाडीच्या वतीने ज्या आमच्या उमेदवार होत्या त्यांचं काम सर्वसकट सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. अजित पवार यांच्या विधानाचा मला मी काय ऐकलेली नाही मुलाखत, पण आता टी व्हीवर काही थोडंसं चालू होतं, ऐकूनही येत होतं, पण आम्ही म्यूट केलेला टी व्ही. पण त्याचा अर्थ असा असेल असं मला वाटतं की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये नागपूर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी लोकांचा संभ्रम निर्माण झाला. काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसला उमेदवारी दिलेली होती पण काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरू शकले नाहीत, त्यांच्या चिरंजीवांची उमेदवारी होती त्या ठिकाणी, त्यामुळं काही लोकांचा संभ्रम निर्माण झाला. काही ठिकाणी हे मिक्स चित्र झालेलं असेल,
नाहीतर त्या ज्या महिलांना आम्ही शुभांगीताई पाटलांना उभी केलं 43,000 मतं त्यांना पडली म्हणजे विशेष त्यांना मतं पडली, पण हा संभ्रम निर्माण झाल्यामुळं हे झालं असावं असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. आमच्याकडे काही त्यांचं आवाहन आलेलं नाही, तशी रिक्वेस्ट आलेली नाही. आमच्याकडे मागे पंढरपूरची विधानसभा झाली, कोल्हापूरची विधानसभा झाली, देगलूरची विधानसभा झाली, या सर्व ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लोकांची भूमिका असतानाही की निवडणूक बिनविरोध व्हावी. मुंबईत देखील काय प्रकार झाला म्हणजे नाईलाजाने उमेदवारी मागं घ्यावी लागली हा भाग वेगळा, पण तिथेही निवडणूक करावी लागली. त्यामुळं या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये जी साधनसूचिता, ज्या मर्यादा आणि जे संकेत पाळायचे असतात ते पाळले जात नाहीत, हीच तर महाराष्ट्राची सगळ्यांची खरी खंत आहे. त्यामुळं त्या सर्व बाबींचा विचार करता पाहू काय होतं. आता आम्ही सगळ्यांशी बोलतोय. अजून आज महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या ज्या 2 पोटनिवडणुका आहेत, चिंचवड आणि कसबा, याबद्दल संपूर्ण आढावा घेऊन आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या घटक पक्षांशी चर्चा करून त्याचबरोबर पक्षांच्या वरिष्ठांशी सुद्धा सल्लामसलत करून उद्या याबाबतीतला निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत. परंतु ह्या दोन्ही पोटनिवडणुका महाविकास आघाडीने एकजुटीने एकत्र राहून लढायचे आहेत आणि जिंकायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे. यामध्ये शिवसेना पुढे जाते, मागे राहते, आहे तिथे आहे, ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडी जिंकणं ह्याला जास्त प्राधान्य आहे. अर्थातच प्रत्येक जागा पक्षाला हवीच असते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून त्या त्या मतदारसंघातल्या आग्रह असतो त्यांचा की आपल्याला जागा लढायला मिळाली पाहिजे. अर्थात ह्या सगळ्या भूमिकेचा आम्ही एकत्रित विचार केलेला आहे आणि अंतिम निर्णय मात्र उद्या होईल याच्यातला. देसाई साहेब, पण आपल्या पक्षामध्ये चिंचवडची जागा लढायची की नाही यावरून 2 गट निर्माण झालेले आहेत. एका गटाचं मत आहे की ही जागा ठामपणे लढली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये आपलं जे महत्त्व आहे ते दाखवून दिलं पाहिजे. दुसरीकडे एका गटाचं म्हणणं की ही जागा चिंचवडची आहे, ती राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीचं तिथं प्राबल्य जाते. तर त्या संदर्भात काय मतभेद आहेत पक्षामध्ये? आपण म्हणतात त्याप्रमाणे 2 गट किंवा मतभेद असं काही नाही. शिवसेनेचा निर्णय हा नेत्यांच्या पातळीवर, पक्षप्रमुखांच्या पातळीवर होत असतो, तसाच तो होईल, याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. आज आम्ही अत्यंत सखोल असा आढावा घेतला आहे जो दोन्ही विधानसभांमध्ये पूर्वी काय झालं होतं, आताची काय परिस्थिती आहे आणि उद्या काय चित्र असू शकतं याचा साधक बाधक विचार करून आम्ही निर्णयापर्यंत आलेलो आहे जवळजवळ. आता फक्त आमच्या काही घटक पक्षांना विश्वासात घेणं ते काम बाकी आहे आणि शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत तर निश्चितच दोन्ही पक्षांचे अध्यक्ष इकडेच आहेत प्रमुख, काँग्रेसही त्यांच्या हायकमांडला विचारत असते. हे काम आज संध्याकाळी रात्री होऊन उद्या सकाळी याचा निर्णय होईल. आमची तयारी आहेच, तयारी आहेच. चला आता जास्त तुम्ही आता जे प्रश्न येत आहेत त्या प्रश्नाचा उद्देश वेगळा वाटायला लागला. हिंदी मध्ये तांबेला सर एक त्या दरम्यान म्हटलं की आम्ही सुधीर तांबेला मदत केली राष्ट्रवादीकडून, मग असं असं दिसतं की राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकंदरीत दोन्ही तिन्ही पक्ष जे आहे एकमेकांशी समन्वय नाही, त्यामुळे हा पराभव झाला असं. आमचा स्वतःचा तिथला अनुभव असा आहे नाशिकमध्ये की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा त्या ठिकाणी शुभांगी पाटील यांना भरघोस पाठिंबा द्यायला, त्यामुळे 40,000 पुढे त्यांना मजल मारता आलेली आहे. आणि त्यामुळे याच्या बाबतीत आता निवडणुकीचं विश्लेषण करत असताना ताबडतोब येणाऱ्या पुढच्या 2 निवडणुकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. बघा, ही प्रशासकाची कारकीर्द लांबलेली आहे,
शेवटी लोकप्रतिनिधींच्या ज्या भावना असतात त्यांचे विचार त्यांच्या सूचना ह्यांचं कुठेच प्रतिबिंब तिथे असणार नाही. एक शासनाचा हस्तक्षेप आणि प्रशासकांची तिथे असणारे हुकूम एवढ्यावर जर बजेट होणार असेल तर त्याच्याकडे आमच्याकडे उत्सुकतेनंच पाहिलं पाहिजे, कुतूहल आहे. परंतु ह्यामध्ये मुंबईकरांसाठी काही ठोस कामं व्हावीत, केवळ दिखाव्याची कामं असू नयेत अशी आमची अपेक्षा आहे. मुंबई महानगरपालिकेचं उद्या बजेट आहे. महाराष्ट्रामध्ये